नमस्कार, मी गीता राजेंद्र परब, सावंतवाडी तालुका, गाव उमळगाव. आणि मी एक उद्योजिका, त्याचप्रमाणे सामाजिक कार्य, त्याचप्रमाणे राजकारण आणि महिला बचत गटांशी संबंधित असं माझं कार्य असल्यामुळे मला ह्या क्षेत्रात महिलांशी माझा जास्तीत जास्त संबंध असल्याकारणाने आज महिलांना काय गरज आहे, महिलांना सक्षमीकरणासाठी, आर्थिक स्वबळ उभारण्यासाठी त्यांना काय हवं आहे हे जाणून मी आज माझ्या गावातील 5 महिलांना घेऊन प्रगती कॉयर प्रोडक्टच्या नावाने काथ्या व्यवसाय सुरू केलेला आहे. आज माझ्या व्यवसायाला 3 वर्ष पूर्ण झालेली असून आज चांगल्या अशा पातळीवर मी पोचलेली आहे. आणि याचं मला माझ्यासाठी म्हणून मला सार्थ अभिमान आहे की जी माझी इच्छा होती की माझ्याकडून माझ्या गावातील 5 महिलांना रोजगार मिळावा आणि ती मिळवण्यासाठी मी जे आत्तापर्यंत जे काही कार्य केलेलं आहे किंवा ज्याप्रमाणे ज्या प्रकारे ह्या काथ्या व्यवसायापर्यंत पोचलेली आहे ते बघता आज महिलांना जी काही इथे रोजगाराची गरज होती किंवा माझ्याकडनं त्यांना काय मिळू शकणार होतं ह्याचा मी अभ्यास केला. आणि त्यानंतर काथ्या व्यवसायात आल्यानंतर जिथे महिलाच सक्रिय प्रमाणपणे काम करू शकतात किंवा त्याच ह्या माध्यमातून तिथे पुरुष वर्गाचा काहीही संबंध नसताना आज मशनरी म्हणा, आज तिथे मशीन चालू असते तेव्हा मध्येच काहीतरी मशीनचा प्रॉब्लेम आला तर स्वतः महिला आज ती मशीन रिपेअर करते किंवा त्याच्याप्रमाणे ती काम करते. तिथे आम्हाला पुरुषांची शक्यतो गरज लागत नाही. अशा प्रकारचा हा व्यवसाय असून आज महिला तिकडे सक्रियपणे काम करत आहेत, स्वतःच्या स्वबळावर उभ्या आहेत. आणि मी जागतिक महिला दिनाच्या त्यांना शुभेच्छा देईन. माझ्यासारख्या इतर उद्योजिकाही असतील त्यांनीसुद्धा पुढे येऊन अगदी त्या परिस्थितीतून जी परिस्थिती आपण व्यवसाय करण्यासाठी शोधत असतो ती परिस्थिती जोपर्यंत निर्माण होत नाही त्या आपण त्या उद्योगापर्यंत पोचत नाही तोपर्यंत आपण आपली कास सोडायची नाही आहे हा माझा आधी माझा सल्ला असेल. तर मी एवढं सांगून थांबते आणि माझ्या या 8 मार्च महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.